दोघांपैकी आधी उत्तर डिपॉझिट ज्यांनी केलेलं आहे त्यांनाच तो नशिबाचा कौल अजमावता येणार आहे. आणि या दोघांमध्ये वेगवान ठरलेले आहेत विवेक. 20.31 सेकंदामध्ये त्यांनी उत्तर डिपॉझिट केलं, त्यामुळे आता नशिबाचा कौल विवेक अजमावणार आहे. चला, एक बरं आहे, -10 यामधून गेलेला आहे, त्यामुळे आता +10, स्नॅच 10 आणि जोकर. पर मगाशी आपण विनोद यांच्याशी गप्पा मारल्या, आपलं लग्न कसं जमलं? लव कम अरेंज. म्हणजे काय असतं ते? पहिलं प्रेम, नंतर घरी विचारणं, घरची संमती, अरेंज. बरं, मला सांगा कसं जमलं? आमच्या डॉक्टर आहेत मीना शृंगारपुरे, हा, त्यांच्याकडे कंपाऊंडर म्हणून काम करत होती. या, हा, कंपाऊंडर म्हणून काम करत होते. बर, हा, मग त्या ठिकाणी बघून वगैरे जमलं. तुम्ही रोज डॉक्टरकडे जायचं? हो, रोज असं नाही, आठवड्यातून दोनदा, कारण माझी आजी ब्लड प्रेशरची हे होती, त्यामुळे तिला जवळ आठवड्याने किंवा 2 आठवड्यांनी औषधही आणायला जायलाच लागायची. बर, मग कधी आजीला औषध देतो असं तुम्हाला व्हायचं? आणि मग काय, या आठवड्यात 2-4 गोळ्या जास्त द्यायच्या? पहिली काय करायचं नेमकं? काही नाही, हे घ्यायला यायचे औषध, मी त्यांना नेहमीप्रमाणे गोळ्या बांधून द्यायचे आणि सांगायची सकाळ दुपार संध्याकाळ घ्या. नाही नाही, तुम्ही त्यांना काय सांगायचं? सकाळ दुपार संध्याकाळ या. बरं, मग कोणी कधी कसं विचारलं? नाही, मीच प्रपोज केला तिला. काय? कि मग खिडकीतून? नाही, तिच्या बर्थडेच्या दिवशी तिला मी बोलवलं होतं. हा, आणि तिला प्रेझेंट दिला आधी, आणि नंतर मग माझ्या मनातला जो काही प्रश्न होता तो विचारला. काय काय विचारला? आता परत 20 वर्ष मागे जावं लागेल. म्हणूनच थांबा, रिवाइंड करूया. गेले मागे 20 वर्ष मागे, 12 जून. 12 जून विचार. त्या दिवशी तुझं बर्थडे असतं, तेव्हा तिला मी विचारलं संध्याकाळी. काय विचारलं? विचार की माझी जीवनसाथी होशील का? हेच शब्द होते की वेगळे होते? नाही, हेच होते. हेच. मग त्या काय म्हणाल्या? हो, तिने ठरवलेलं होत. हो, सकाळ दुपार संध्याकाळ या. अशा तऱ्हेने ही प्रेम कहाणी 20 वर्ष पूर्वीची ना? हो, 1988 साली. 1988 मध्ये छान छान अशा तऱ्हेने लग्न झालं. दोघेही असेच कायम हसत राहा ही मनापासून शुभेच्छा. थँक्यू. आणि आता नशिबाचा कौल, ही 3 पानं, यामध्ये आता स्नॅच 10 आलं तर तुम्ही कोणाचं काम असं का? शेजारीच आहेत ना. नक्की. ही 2 पानं मी लगेच आतमध्ये ठेवून देतो. आणि हे पान कोणतं ते बघूया. काय असेल? +10 किंवा जोकर यावं. बरं, नशिबावरती तुमचा विश्वास किती? 50%. म्हणजे परिश्रमावर माझा जास्त विश्वास आहे. परिश्रम म्हणजे ईश्वर हा आपल्या मागे असतोच नेहमी, म्हणूनच स्वामींनी म्हटलं की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते तिच्या करतच की तू आधी श्रम कर, मी तुझ्या मागे आहे. आणि नशिबाचा कौल आहे जोकर. अभिनंदन. आता काय करा? +10 मला. +10. विवेक यांच्या खात्यामध्ये आणखी 10% वाढ झालेली आहे, म्हणजे आता विवेक 60% पोहोचलेले आहेत. अभिनंदन. 5 प्रश्न झालेले आहेत, या तिघांसाठी हा 6वा प्रश्न. जगातील सर्वात लहान महासागर कोणता? पर्याय आहेत 1 अटलांटिक महासागर, 2 पॅसिफिक महासागर, 3 अरबी समुद्र, 4 आर्क्टिक महासागर. श्रुती यांचं यापूर्वीच उत्तर चुकलेलं आहे, त्यामुळे अत्यंत विचारपूर्वक असा हा निर्णय घ्यायचा आहे त्यांना. श्रुती यांनी डिपॉझिट केलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरबी समुद्र. विवेक यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 3 अरबी समुद्र. आणि विनोद यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 4 आर्क्टिक महासागर. श्रुती, आपण हे उत्तर का दिलं? अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर दोन्ही मोठे आहेत असे अंदाज आहे. आर्टिक महासागर पण उत्तर ध्रुव का दक्षिण ध्रुव नक्की माहिती नाही, पण ध्रुवाच्या जवळ आहे, तोही मोठा आहे. अरबी समुद्रामध्ये फक्त आपल्या मद्रासच्या साईडला नेतो, ते बे ऑफ बंगाल येतो, आपल्या साऊथला आहे.
मला असं वाटलं की अरबी समुद्रच उत्तर असावं. आपण काय विचार केला विवेकजी? चार पर्यायांमध्ये अरबी समुद्र लहान आहे. आणि विनोद, आपण आर्क्टिक महासागर हे उत्तर काय डिपॉझिट? सर, अरबी हा समुद्र महासागर होत नाहीये आणि हे वरचे दोन आहेत ते ह्याच्यापेक्षा नक्कीच मोठे आहेत. दोघांचं म्हणणं आहे अरबी समुद्र, तर एकाचं म्हणणं आहे आर्क्टिक महासागर. आणि अरबी समुद्र हा महासागर आहे की नाही याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आर्क्टिक महासागर. आणि त्यामुळे विनोद, अभिनंदन, आपल्या खात्यामध्ये 10% वाढ झालेली आहे. विवेक यांचं उत्तर चुकलेलं असल्यामुळे त्यांच्या खात्यामधून 10% वजा झालेले आहेत. आणि सलग दुसरं उत्तर चुकलेलं असल्यामुळे श्रुती यांना हा खेळ आता इथेच सोडावा लागणार आहे. काय झालं नेमकी, काय कुठे अडकलं? नाही, मला जे योग्य वाटलं पर्यायामधलं ते उत्तर दिलं. खो खोच्या खेळाच्या बाबतीत मला 9 की 10 हे शुअर नव्हतं, त्याच्यात मी 10 लिहिलं. अरबी समुद्र मला वाटत होतं की तो लहान असावा असा अंदाज होता माझा, ते तो चुकला. आणि प्रश्न महासागर असा होता आणि गडबड झाली. हो, एनिवे तुम्हाला भेटून आनंद झाला. थँक्यू. तुमच्याशी असं बोलायला मिळालं ह्याचा पण मला खूप आनंद होतोय. मला तुम्हाला जर फ्रेंच मधून शुभेच्छा द्यायच्या असतील तर मी कशा देऊ? मर्सी बोकू. मै थँक यू व्हेरी मच. श्रुतीजी, मर्सी बोकू. ओ रव्वा. ओ रव्वा म्हणजे? ओ रव्वा म्हणजे गुड बाय. ओ गुड बाय. शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा तुम्हाला. सहा प्रश्न झालेले आहेत. यानंतरचा प्रश्न पुन्हा नशिबाचा कौल आजमावणारा. आता तुमच्या दोघांपैकी विवेकजी तुमचं उत्तर चुकलेलं असल्यामुळे आता पुन्हा महत्वाचा प्रश्न या दोघांसाठी, हा 7वा प्रश्न. माणसाच्या शरीरात कोणता अवयव सुमारे 20 फूट लांब असतो? पर्याय आहेत 1 मोठे आतडे, 2 लहान आतडे, 3 अन्न नलिका, 4 यकृत. दोघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. विवेक यांचं यापूर्वीचं उत्तर चुकलेलं असल्यामुळे या प्रश्नाच्या या उत्तरानंतर विवेक आपल्या सोबत असणार की खेळ सोडणार, त्याचबरोबर नशिबाचा कौल कोण आजमावणार. यापैकी विवेक यांनी डिपॉझिट केलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोठे आतडे. आपण ठाम आहात? वाचलेलं आठवत आहे की सगळ्यात मोठं आतडं हे लांब असतं. आणि विनोद यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 2 लहान आतडे. आपलं काय म्हणणं विनोद? मी कन्फ्यूज होतो दोन्ही पहिल्या आणि दुसऱ्या पर्यायामध्ये. हा, पुन्हा माझा लकी नंबर 2. हा, मी लहान आतडे. अच्छा, लकी नंबर 2 म्हणून तुम्ही 2 डिपॉझिट केलं आणि आवडत नाही मगाशी ते तुम्ही 3 तेव्हा नेमकं चुकलं उत्तर. बर, आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लहान आतडे. अभिनंदन विनोद. विवेक माळी, सलग दुसरं उत्तर चुकलेलं असल्यामुळे आता आपल्यालाही हा खेळ इथेच सोडावा लागला. आपण उत्तर दिलं मोठे आतडे. मोठे आतडे हे 5 फूट लांब असत. तर तिसरा पर्याय होता अन्न नलिका, ती 25 सेंटीमीटर लांब असते. आणि यकृत हे 15 सेंटीमीटर लांब असत. आणि योग्य पर्याय क्रमांक 2 लहान आतडे जे 20 फूट लांब असत. सुंदर रांगोळी काढता आपण. रांगोळीच्या बाबतीत काही स्वप्न बघितलंय? गिनीज बुक मध्ये आमची रांगोळी यावी. म्हणजे आमचा रंगवली परिवार आहे, तर आजपर्यंत 20,000 स्क्वेअर फीटची आम्ही मोठी रांगोळी काढली. म्हणजे ते तुम्हीच ओपनिंग केलं होतं कल्याणला, ते लक्षात असेल. हो, पण ग्रीनिश बुकमध्ये 1.25 लाख स्क्वेअर फीटची आम्ही काढायचा प्रयत्न चालला आहे आमचा. अरे वा,
एवढी मोठी रांगोळी आम्हाला लवकरच बघायला मिळेल अशी आम्ही आशा करतो. येत्या 4-5 वर्षात नक्की येईल. आपण या खेळामध्ये आलात, खूप छान खेळलात. सलग 2 उत्तरं चुकल्यामुळे आता तुम्हाला हा खेळ इथेच सोडावा. बेस्ट.